नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण तालुका खेड येथे 7 वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी 12 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। सुरेंद्र कैलास वर्मा वय वर्ष 22 राहणार कुरोळी चाकण मूळगाव कंपू ग्वाल्हेर मध्य प्रदेश असे शिक्षा झालेल्या नराधमाचं नाव आहे। या खटल्याची माहिती अशी, दिनांक 7 जुलै 2015 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजण्यापूर्वी चाकण कुरोळी येथे ही घटना घडली होती। पाहुण्यांकडे आलेल्या सुरेंद्र कैलास वर्मा या नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका 7 वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले। तेथे त्याने लहान 7 वर्ष वयाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला। पीडित मुलीला शोधण्यासाठी नातेवाईक टेरेसवर गेले असता सुरेंद्र कैलास वर्मा हा त्या लहान मुलीसोबत वाईट कृत्य करीत होता। त्यांनी मुलीला ताब्यात घेत या नराधमास चोप दिला व त्याला पकडून चाकण पोलिसांकडे दिले। पीडित मुलीच्या पालकाने त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायालयातील न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे सुरू होता। या खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली। पीडित मुलगी डॉक्टर फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरले। आरोपीस न्यायाधीशांनी 12 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। आळंदी येथील मरकळ रोडवरील मूनलाईट हॉटेलवर आळंदी पोलिसांनी छापा मारला आहे। येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आली। दिनेश जराप्पा पुजारी वय वर्ष 40 राहणार आळंदी याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत कारवाई केली असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत। वस्तीमध्ये का आलास म्हणत तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी एकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना चाकणजवळ नाणेकरवाडी येथे घडली। या प्रकरणी तुकाराम नारायण किने वय वर्ष 27 राहणार चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून राजेश रामप्रसाद कोल वय वर्ष 30 राहणार नाणेकरवाडी याला अटक केली आहे, तर सदर प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत। राजगुरुनगर शहरात भरलेल्या सिलिंडरच्या टाक्या चोरल्याप्रकरणी 2 जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। संदीप धोंडीभाऊ भोकसे राहणार आशानंद सोसायटी राक्षेवाडी तालुका खेड, आकाश सुरेश कर्वे राहणार गुंजवठा चास तालुका खेड अशी आरोपींची नावे आहेत। आरोपी संदीप धोंडीभाऊ भोकसे हा राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता। त्याने 41,600 रुपये किमतीच्या गॅस भरलेल्या 13 टाक्यांची परस्पर विल्हेवाट लावली। तसेच आरोपी आकाश सुरेश कर्वे याने शहरातील नेहरू चौक येथून 2 दिवसांपूर्वी गॅस गाडीतून HP गॅस सिलेंडर टाकी चोरली, तसेच वेळोवेळी इतर ठिकाणाहून 10 गॅस टाक्या 32,000 रुपये किमतीच्या चोरून नेल्या। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत। खेड तालुक्यात गेले 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे, पालेभाज्या आदींसह राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे 2 दिवसात करण्याचे खेड तालुक्यातील कृषी अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी यांना आदेश देण्यात आल्याची माहिती प्रांत जोगेंदर कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। शनिवारपर्यंत या पिकांच्या नुकसानीबाबतचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी यांनी सांगितले। खेड तालुक्यात 1,75,00,000 पथदिव्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। खेड तालुक्यातील अनेक वाड्या वस्त्या आता प्रकाशमय होणार आहेत। 1 हायमास्ट दिव्यासाठी 1,55,000 रुपये खर्च अपेक्षित आहे। 65 गावच्या दलित वस्त्या, ठाकरवाडी, कातकरी वस्त्यांमध्ये पथदिवे लावले जाणार आहेत। आमदार दिलीप मोहिते यांनी यासाठी पाठपुरावा केला होता। शिवीगाळ करत मी गाववाला आहे, तू बाहेरून पोट भरायला आला आहेस असे म्हणत एका व्यावसायिकाला दमदाटी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी बुधवारी एकावर गुन्हा दाखल केला। विठ्ठल साहादू चांदणे व 47 राहणार महात्मा फुलेनगर चाकण यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून दीपक विलास पाटोळे वय 40 सध्या राहणार भोसरी, मूळ राहणार वडगाव पाटोळे तालुका खेड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत। राजगुरुनगरमध्ये गेले 15 दिवसापासून शहरांतर्गत सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे पहिले अस्तरीकरणाचे काम झाले, मात्र रस्त्यामध्ये सांडपाण्याचे चेंबर काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खड्ड्यात गेल्याने चारचाकी वाहनांना यातून मार्गक्रमण करणे कठीण होत आहे।
एक मिनट खेड तालुक्यात अनेक ठिकाणी डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण मिळून येत आहेत त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून अनेक ठिकाणी जनजागृती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत विभागाच्या शिक्षण विभागांतर्गत मतदार नोंदणी अभियान आणि मतदान जनजागृती गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांच्यासह शिक्षक सहभागी होऊन विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. खेड तालुक्यात ठिकठिकाणी दिशादर्शक व सूचनादर्शक गेल्या काही महिन्यांपासून वाकलेले असून जमिनीलगत पडलेल्या अवस्थेत आहेत. दिशादर्शकांचीच भरकटलेली दिशा सामान्य नागरिकांना दिसत आहे परंतु त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली असून फलकांना उभे करण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्याला बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी धुक्याचा वेढा पडला होता. सकाळी 11 वाजेपर्यंत हे धुके सर्वत्र पाहावयास मिळत होते. 11 नंतर ऊन पडल्यानंतर धुक्याची चादर दूर झाली. संपूर्ण चाकण पंचक्रोशीत मंगळवारी मध्यरात्रीपासून आज बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू होता. मंगळवारी मध्यरात्री खंडित झालेला वीज पुरवठा बुधवार सकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौकातील उड्डाणपुलाच्या लगतच्या भागात सेवा रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. पाऊस पडून गेल्यानंतर कित्येक दिवस पाण्याचा निचरा होत नाही. सेवा रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे अनेक प्रवासी थेट महामार्गावर उभे राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील मार्केटमध्ये बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी कांद्याची 1600 पिशवी आवक होऊन कांद्याला 1500 ते 4500 रुपये दर मिळाला. बटाट्याची 2500 पिशवी आवक होऊन 1100 ते 2000 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील मार्केटमध्ये बुधवारी 29 नोव्हेंबर 2023 रोजी ढगाळ हवामानामुळे पालेभाज्यांची आवक वाढून भावात घसरण झाल्याचं अडत्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड उपबाजार चाकण येथे आज सर्व भाजीपाल्याची आवक ही सर्वसामान्य राहिलेली असून ढगाळ वातावरणामुळे फ्लावरची आवक जास्त वाढल्यामुळे फ्लावरचे भाव हे पडलेले आहेत. ज्या फ्लावरचे भाव हे 2-3 दिवसापूर्वी साधारण 8 ते 10 होते तेच आज 5 ते 6 रुपये झालेले. तशीच अवस्था कोथिंबीर आणि मेथी याची झालेली असून आवक वाढल्यामुळे कोथिंबीरचे आणि मेथीचे बाजार हे गडगडलेले आहेत. 2 ते 3 रुपये दराने कोथिंबीर आणि मेथी ही आज उपलब्ध झालेली आहे आणि बाकी फळभाज्यांचे भाव हे पूर्वीप्रमाणे स्थिर आहे. चाकणेतील गौतम लक्ष्मण वाघमारे यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा उत्तर विभागाचे सचिव म्हणून निवड झाली आहे. त्यांना निवडीचे पत्र माजी मंत्री बाळा भेगडे व जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. काकड आरती समाप्तीचा चाकण येथे आज बुधवारी सोहळा रंगला होता. चाकण येथील हनुमान मंदिरात 1 महिन्यापासून चाललेल्या काकड आरतीची समाप्ती झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अतिशय भाविक पद्धतीने आणि महिनाभर या ठिकाणी काकड आरती सोहळा पार पडतो. आम्हाला आठवतं आम्ही लहान असताना या ठिकाणी काकड आरती चालायची. 5 ते 6 वय असताना आम्ही या ठिकाणी याचं प्रसाद वाटायसाठी घाई करायचं. तेव्हापासून हा चालत या आधीपासून चालू आणि तो असाच पुढे आम्ही चालू ठेवलेला आहे आणि पुढील पिढी सुद्धा ही अशीच चालू ठेवी अशी आम्हाला आशा आहे. अतिशय रोज महिनाभर 200 ते 300 भाविक या ठिकाणी काकड आरतीसाठी जमतात. त्यांची आरती आणि प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि कालेच्या दिवशी महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केला जातो आणि हे सर्व चाकणकर मंडळी आणि परिसरातील मंडळी आपल्याला सहकार्य करतात. त्यामुळेच हा काला पार पाडतो आहे असं मी तरी मानतो आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या कालेला ज्या ज्या भाविकांनी देणगी दिली किंवा सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून हनुमान मंदिर काकड आरती सोहळा समितीच्या वतीने मी सर्वांचा ऋणी करतो. काकड आरतीची सांगता करताना आळंदी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शास्त्री यांनी अतिशय मार्मिक आणि उद्बोधक असे कीर्तन या ठिकाणी केले आणि आता नगर परिषदेने होऊन या ठिकाणी जवळ 1000 ते 1500 लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होईल.
बहुराष्ट्रीय अमेरिकन डाव केमिकल कंपनीची जाळपोळ आणि कंपनीवर दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या खटल्यातील सर्वच्या सर्व 44 आंदोलक आरोपींची निर्दोष मुक्तता राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली आहे. बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला आहे. सलग 15 वर्ष चाललेल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वच आंदोलकांनी आनंद व्यक्त केला. 44 आरोपी होते. सर्वच सर्व पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. हा खटला 2025-7-2008 आमच्यावरती दाखल केला होता आरोपींच्या विरुद्ध. ही कंपनीची जाळपोळ केली, नुकसानी केली, तर या अशा खटला जो 16 वर्ष या खटल्याचं कामकाज या ठाप चाललं होतं. शासनाने दाऊ कंपनी या ठिकाणून गाशा गोंधळून गेलेली आहे. आम्ही दाऊ कंपनीचे सगळे खटले मागे घेतो असं शासनाने सांगून सुद्धा 16 वर्षात कुठल्याही प्रकारे हा खटला मागे घेतला नाही. आणि शासनाच्या या चुकीचा फटका हे सर्वसामान्य वारकरी, शेतकरी आणि लोकशासन समितीचे सर्व आंदोलक, त्याचप्रमाणे व्यसन मुक्ती संघटनेचे सर्व शेतकरी, ग्रामस्थ, स्थानिक लोकांना याच्यामध्ये जवळजवळ 16 वर्ष विनाकारण कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या, तारीख पे तारीख त्या ठिकाणी करावी लागली. विनाकारण मानसिक आणि आर्थिक त्यांचा छळ झाला. वास्तविक पाहता हा खटला आम्ही आंदोलन केलं दाऊ कंपनी विरुद्ध आंदोलन करण्याचं काय कारण होतं की भोपाळमधली जी युनियन कॉर्पोरेट कंपनी की ज्या कंपनीने 2/12/1984 मध्ये त्या ठिकाणी विषारी वायू गळती झाली, 6 लाख लोक अपंग झाले आणि 16,000 एकाच वेळेमध्ये झाले. आणि ही कंपनी नको, या कंपनीची ह्या कंपनीचं जे काही प्रॉडक्ट होतं, कुठलेही प्रॉडक्ट त्यांनी आमच्यापासून लपून ठेवलं. दाऊ कंपनी म्हणजे का, दाऊ विरुद्ध आमचं का आंदोलन होतं, त्याच्या पाठीमागे भूमिका अशी होती की दाऊ कंपनी ही युनियन, ही अमेरिकन कंपनी आणि युनियन कॉर्पोरेट कंपनी सुद्धा अमेरिकन कंपनी. युनियन कॉर्पोरेट कंपनी आणि दाऊ कंपनी, युनियन कॉर्पोरेट कंपनी 1984 साली त्यावेळेला त्यातले जे संचालक डायरेक्टर आहे ते अमेरिकेला पळून गेले आणि तिथं जाऊन त्यांनी दाऊ कंपनी स्थापन केली आणि तीच दाऊ कंपनी या ठिकाणी शिंदेगावामध्ये होते असं समजल्यानंतर सर्व आंदोलकांनी, मग वारकरी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, त्याचप्रमाणे लोकशासन असेल किंवा संपूर्ण परिसरातली वारकरी संप्रदायाने याच्यामध्ये, बंडातात्या कराडकर असतील, कोळशे पाटील असतील, या ठिकाणी शासनाच्या विरुद्ध केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या आशीर्वादाने ही कंपनी या ठिकाणी उभी राहण्याचा प्रोजेक्ट घातला होता. या ठिकाणी फार मोठा संघर्ष करावा लागला. जगामध्ये असं आंदोलन झालं नाही, असं वारकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं आंदोलन झालं. आणि ते आंदोलन आमचं मोडकळीस आणण्यासाठी, मुडीस काढण्यासाठी आमच्यावरती अनेक खटले दाखल केले. त्यावेळेला आर आर पाटील होते. आर आर पाटलांनी सांगितलं की हे खटले मागे घेतो. त्याच्यानंतरची अनेक सरकार आजपर्यंत आली, आम्ही खटले मागे घेतो पण प्रत्यक्षात कुणीही खटला मागे घेतला नाही. आणि मग हा खटला ना विलाज असतो आम्हाला या न्यायालयामध्ये चालवावा लागला. आज आम्हाला या न्याय मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. 16 वर्षांनी का होईना पण न्याय मिळालेला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे आमचा गुन्हा नव्हताना, फक्त ही कंपनी नको असं आम्ही आंदोलन करत होतो. ती कंपनी पेटवण्यामध्ये, जाळण्यामध्ये किंवा ती कंपनी उद्ध्वस्त करण्यामध्ये किंवा त्या दाऊ कंपनीचे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचं कोणत्याही प्रकारे आम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नव्हता. आणि गुन्हा केलेला नसताना या निष्पाप लोकांना याच्यामध्ये अडकवण्याचं काम केलं होतं पोलिसांनी. शासनाच्या आग्रहास्तव, वरिष्ठांच्या आग्रहास्तव पोलिसांनी या ठिकाणी केलं होतं. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा आमच्या विरुद्ध या ठिकाणी पुरावा आला नाही. आणि पुरावा नसल्यामुळं, आमच्या विरुद्ध कोणी साक्ष्य पुरावा नसल्यामुळं आमची या ठिकाणी सबळ पुराव्याअभावी कोर्टाने या ठिकाणी निर्दोष मुक्तता केलेली आहे. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आमचा हेतू एकच होता की ही कंपनी इथं नको. आणि म्हणून हे सुद्धा नंतर आम्ही आंदोलन केल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर शासनाला समजलं आणि मग शासनाने या दाऊ कंपनीचा गाशा गुंडाळला आणि दाऊ कंपनी शिंदे गावामधून तडीपार झाली. आता तडीपार झाल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हेतू होता कंपनी घालवायचा, तो हेतू आमचा साध्य झाला. परंतु आम्हाला विनाकारण याच्यामध्ये कोणताही दोष नसताना आम्हाला याच्यामध्ये अडकवलं, आम्हाला संघर्ष करावा लागला. आज खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबाच्या या भूमीमध्ये विठोबा रुक्माईच्या आशीर्वादानं आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. कोणीही गुन्हेगार नाही किंवा सराईत गुन्हेगार नाही, कुणा यांचा कुठल्याही गुन्ह्याशी कोणत्याही स्वरूपाचा संबंध नाही असं असताना शासनाने या ठिकाणी आम्हाला
लटकवलं होतं, फक्त आंदोलन केलं डाऊ नको म्हणून आमच्यावर अन्याय केला होता। पण खऱ्या अर्थाने शासनाने जरी आमच्यावर अन्याय केला असला, सरकारने जरी आमच्यावर खटला दाखल केला असला, तरी आम्हाला न्यायालयामध्ये म्हणजे खुदा के घर में देर है अंधेर नाही, आम्हाला आणि आमच्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे, आम्ही या ठिकाणी समाधानी आहोत, यापेक्षा आम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। साली जो दिवस उजाडला आहे हा शिंदे ग्रामस्थांच्या दृष्टीनं, त्याचबरोबर वारकरीच्या दृष्टीनं, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चांगला असा दिवस उजाडलाय। न्यायदेवतेने आज आम्हाला जो काही न्याय दिलाय तो अतिशय चांगला न्याय दिलाय। त्या न्यायदेवतेने न्याय देत असताना त्याच्यामध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय या ठिकाणी न्यायमूर्ती बी जी कोळशेपाटे साहेब असतील, त्याचबरोबर हरिभक्त पारायण व्यसनमुक्तीचे अध्यक्ष मंडळ कराडकर असतील, सचिन महाराज शिंदे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं जो गावामध्ये शब्द दिला होता की एकही रुपया न घेता तुमचं आंदोलनाचे मध्ये मी तुमचे कायदेशीर लढाई जिंकून देईन, त्या आदरणीय अॅडव्होकेट पोपटराव तांबे साहेब असतील, यांच्या खऱ्या लढ्याला त्यांनी पाठबळ दिलं असं या ठिकाणी सर्व शिंदे गावचे आमचे ग्रामस्थ असतील, विशेषतः शिंदे गावातील सर्व तरुण मंडळ असेल, ज्येष्ठ मंडळ असेल, महिला भगिनी असेल, यांनी या ठिकाणी 14 जानेवारी 2008 रोजी या ठिकाणी कंपनीकडून काही प्रमाणामध्ये माहिती घेतली, आणि माहिती घेतली असताना कंपनीने आम्हाला सांगितलं की यामध्ये या कंपनीचं नाव या ठिकाणी डाऊ केमिकल आहे, पण कुठे या ठिकाणी बोर्ड लावला नाही, बोर्ड लावला नसल्यामुळे आमच्या मनामध्ये पाल चुकली। तर नंतर या ठिकाणी आदरणीय न्यायमूर्ती बी जी कोळशेपाटे साहेब हे भामजन डोंगरावरती या ठिकाणी आले, भामजन डोंगरावरती आल्यानंतर त्यांना या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी मोरे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। तिथून पुढे या ठिकाणी शिंदे गावामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र झाले, एकत्र झाल्यानंतर थोडासा या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये मतभेद झाला, आणि त्यानंतर या ठिकाणी शिंदे गावातील काही ग्रामस्थांना बरोबर या ठिकाणी आम्ही घेऊन हे आंदोलन या ठिकाणी उभे केलं। आंदोलन उभं करत असताना आनंद असा होतो की या ठिकाणी ज्यावेळेस कंपनी 25 जुलै 2008 रोजी या ठिकाणी वारकरी मंडळींनी, त्याचबरोबर शेतकरी मंडळींनी या ठिकाणी ग्रामस्थांनी या ठिकाणी कंपनी पेटवली गेली, त्यावेळेस या ठिकाणी शिंदे गावामध्ये सर्व शुकशुकाट होता, आणि शुकशुकाट असताना आदरणीय न्यायमूर्ती बी जी कोळशेपाटे साहेब असतील आणि बंडारा कराडकर असतील, त्याचबरोबर पोपटराव तांबे साहेब असतील, यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं। 8 ते 10 दिवस या ठिकाणी आम्हाला 8 ते 10 दिवस गावामध्ये कसल्याही पद्धतीने फिरकू दिलं नाही, याच्यामध्ये जे काही आंदोलनकर्ते होते ते आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी हातातून घरातून उचलून नेलं, आमच्या घरी लहान मुलं या ठिकाणी आजारी असताना सुद्धा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी दवाखान्यामध्ये जाऊ न दिलं, एवढी त्या काळामध्ये दशे त्या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी घेतली होती। पण त्यानंतर या ठिकाणी साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, चांगल्या पद्धतीने मदत केली, आणि शिंदे गावातील या ठिकाणी सर्व तरुण मंडळींनी सर्व ग्रामस्थांनी एक चांगल्या पद्धतीची साथ दिल्यामुळे आज हा लढा आम्ही या ठिकाणी जिंकू शकलो। असा भविष्यामध्ये अशा केमिकल नावाच्या कंपनी जर आमच्या भागामध्ये या ठिकाणी आल्या तर आम्ही सर्व ग्रामस्थ, विशेषतः शिंदे ग्रामस्थ एक चांगल्या पद्धतीने एकजुटीने भविष्यामध्ये लढा देऊ। अशा कंपनी या ठिकाणी सरकारने आणू नये। आम्ही आज 16 वर्ष हा त्याग भोगतोय। आदरणीय सचिन महाराज शिंदेची गेले महिनाभरापूर्वी जाळपोळीच्या नावाखाली त्यांच्यावरती कलम होती, ती अतिशय भयंकर अशी कलम होती, ती कलम या ठिकाणी रद्द होऊन त्यांची या ठिकाणी मुक्त झाली। आज 44 लोक या ठिकाणी आमच्यामध्ये होते, त्यामध्ये 5 या ठिकाणी आमचे सहकारी गेले, त्याच्यामध्ये आदरणीय शांतरामबापू टेंगरे असतील, शांतरामांना पानमासी, विनायकांना पानमदासी, राजारामबाबू पानमदासी, शांताराम पानमदासी, हे लढवे आमच्या ठिकाणी गेले। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आदरणीय सहकारी आदरणीय सोनन साहेब या ठिकाणी या लढ्यामधून गेले, असे अनेक सहकारी या ठिकाणी आम्हाला गमावे लावले। भविष्यामध्ये अशी कोणती कंपनी या ठिकाणी येऊ नये अशीच या ठिकाणी सरकारला आम्ही विनंती करतो, आणि अशा जर कंपनी आल्या तर त्या कंपनीला या ठिकाणी शिंदे ग्रामस्थ नव्हे तर पंचक्रोशीचे सर्व तीव्र लढा या ठिकाणी आम्ही देऊ। आजचा हा दिवस आमच्या शिंदे ग्रामस्थांच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा आणि जल्लोषाचा या ठिकाणी झालाय। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं श्रेय आदरणीय पोपटराव तांबे साहेबांचं आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो, आणि सर्वांना पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो, आणि एवढं बोलतो देहूला मला वाटतं 2008 ला आम्ही आंदोलन सुरू केलं 2008 ला, त्यानंतर 2009 ला एक वारकरी परिषद भरवली सगळ्यांची, आणि तिथं हा विषय जो आहे वारकऱ्यांच्या पुढे बीज होती, तुकाराम महाराजांची बीज होती, तिथं हा विषय प्रकर्षाने सांगितला गेला। सांगितल्यानंतर खरं तिथून जनजागृतीला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जनजागृतीला सुरुवात झाली, आणि मग हे समजल्यानंतर की हे भयानक आहे, म्हणजे भोपाळ पुरत संतभूमीचं भोपाळ करायचं का आणि होणार, कारण ह्यानी आम्ही ग्रामस्थांनी बैठका घेतल्या, सभा घेतल्या, त्या सगळ्या यांना बोलवलं कंपनीला, तुम्ही समजावून सांगा म्हटलं की लिहून द्या म्हटलं लेखी, अपघात होणार नाही कशावरून,
तर ते लिहून देऊ शकले नाहीत. कारण इथं आमचे ग्रामस्थ असे प्रश्न विचारत होते की इथं प्रति भोपाळ होणार नाही कशावरून. समजा तुम्ही लिहूनही दिलं तरी तुमच्या आमचा विश्वास नाही. कारण का ते यंत्र आहे, कधी धोका देईल किंवा गॅस लीक होईल आणि सिलेंडर फुटेलने आमचे हे पंचक्रोशी संत भूमी सगळे म्हणजे एका रात्री तुम्ही शांत करून टाकाल. आज देहूला 5 लाख लोक येतात, आळंदीला 5 लाख लोक येतात. म्हणजे देहू आळंदीचा हा परिसर महाराष्ट्रातली संस्कृती तुम्हाला संपवायची आहे का? म्हणजे आमच्या हे प्रश्नाला ते निरुत्तर झालेलं आहे. त्यानंतर लोक न्यायालय सुद्धा आम्ही स्थापन केलं. लोक न्यायालयामध्ये सुद्धा प्रकर्षानं आम्ही आमची भूमिका संशोधकांची मांडली. संशोधकांनी चांगल्या प्रकारे सिद्ध केले की भयानक किती रसायन आहे. अंडरग्राऊंड जर यांनी त्यांनी काय केलं होतं, त्या शिंदे गावाच्या जी जागा घेतली होती त्या जागेमध्ये शेकडो फूट बोरवेल खुदून अंडरग्राऊंड ते झिरपणार होते केमिकल. त्यांनी काय म्हणलं की 0° - सेल्सिअसला आमच्या शून्य तापमानात आम्ही कंपनी चालू करू, बाहेर कुठलाही तुम्हाला काय त्याचं प्रदूषण होणार नाही. पण आमच्या प्रश्नाला ते निरुत्तर झाले. म्हटलं बोरवेल शेकडो कशासाठी तुम्ही घेतले त्या जागेमध्ये, काय करणार आज बोरवेल येऊन हे पाण्याची व्यवस्था. पाणी तर म्हटलं हाकेच्या अंतरावरती जाधववाडी प्रकल्प आहे, तिथूनही तुम्ही कंपनीला पाणी घेऊ शकत होता. पण त्यांचा जी योजना होती की आज जगभरातले हजारो सायंटिस्ट अणू रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या नावाखाली ते प्रोडक्शनच करणार होते. म्हणजे अणुबॉम्बचं रसायन आणि वायूचं प्रोडक्शनच करणार होते हे त्यांचा आतला अजेंडा होता. पण त्यांनी वर तसा कळू दिला नाही. आणि हे ज्यावेळी आम्ही संशोधनांती सिद्ध केलं त्यावेळी निरुत्तर झाली. निरुत्तर झाल्यानंतर आम्ही सनदशीर मार्गाने 1 वर्ष 2008-09 प्रचंड महाराष्ट्रात जनजागृती केली, आंदोलन केली. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटी रोष प्रकर्षाला गेल्यानंतर शासन माघारच घ्यायला तयार नाही. डाऊ केमिकल कंपनी त्यावेळी कंपनी मला वाटते 25 जुलैच्या आदल्या दिवशी मी पंढरपूरातल्या सगळ्या वारकरी फडकरी दिंडेकरांच्या सह्या घेऊन की ताबडतोब सरकारने ही कंपनी माघारी घेऊन उद्यापासून वारकऱ्यांचा सरकारबरोबर युद्ध सुरू. आदल्या दिवशी विलासराव देशमुखांना मी निवेदन दिलं होतं. दुसऱ्या दिवशी हा कंपनीवरती अटॅक म्हणजे उद्रेकातून झालेला आहे आणि तो उद्रेक महाराष्ट्र शासनानं अनुभवलेला आहे, पाहिलेला. त्यानंतर मग मला वाटतं याच्यामध्ये अनेक रथी महारथींनी भाग घेतलेल्या आंदोलनामध्ये विलासराव देशमुख आणि लंडनला होते तिथून दिला की दाऊला स्थगिती देण्यात यावी. स्थगिती देण्यात यावी म्हणून सुद्धा स्थगिती दिली गेली नव्हती. त्याच्यानंतर सुद्धा त्यांचं काम चालूच होतं. काहीतरी ह्या आणा त्या आणा त्या सळया आणा डोवर आणा. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या आम्ही सनदशीर मार्गाने त्यांचे रस्ते बंद केले. त्यावरती सुद्धा आमच्यावरती शेकडो खटले ग्रामस्थावरती वारकऱ्यांच्यावरती झालेले आहेत. म्हणजे असं आम्ही तोंड देत राहिलो, झुंजत राहिलो 2009 पर्यंत. लक्षात घ्या हे का झालं की शासनाने वेळीच गांभीर्य जर वारकऱ्यांच्या संवेदना किंवा ग्रामस्थांच्या संवेदना जर ध्यानात घेतल्या असत्या. मुळात आम्हाला इथं एमआयडीसीच नको होती. पण ती काय एमआयडीसी आम्ही रोखू शकलो नाही. कारण लोकांना कसं आहे की त्यांनी प्रलोभन दाखवून चढ्या भावानं पैसे दिल्यामुळे काही जमीन वगैरे घेतल्या गेल्या. पण आमची भूमिका माझी स्पष्ट भूमिका अशी होती हे आंदोलन छेडण्याच्या पाठीमागं की ही भूमी जी ज्ञानोबा तुकोबांच्या जगाच्या पाठीवरती हे जे काय नैसर्गिकता आहे आध्यात्मिकता आहे शासनाला इथं आध्यात्मिक पर्यटन सुद्धा करता आलं असतं या पंचक्रोशीमध्ये. ते करता आलं नाही. विकासाची गंगा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही वाहू शकला असता किंवा जगभराची इथं आध्यात्मिक रिसर्च ध्यान चिंतनासाठी येऊ शकले असते. पण आज काय झालं औद्योगिकरणामुळे प्रचंड इथं जो काय भविष्यात तिथं तापमान वाढणार किंवा त्याचं जे प्रदूषण होणारच आहे. पण त्यामध्ये आम्हाला समाधान त्या सगळ्यामध्ये एक आहे की रासायनिक ही डाऊ केमिकल कंपनी आंतरराष्ट्रीय ज्याला जगात कुणीही चॅलेंज करू शकलं नाही त्या कंपनीला महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने आणि ग्रामस्थांनी जो शह दिला तो इतिहासात नोंद करण्यासाठी आहे. त्यात आम्हाला परम समाधान. आता खटले लादले आम्ही 13-14 वर्षे तारका तोडले आम्हाला त्याचं काय वाटलं नाही. निर्णय झाला तो होणारच होता अशा प्रकारे. पण आम्हाला सर्वांना समाधान जे महाराष्ट्राला आहे की डाऊ सारखी कंपनी ज्या कंपनीला जगात कुठलीही राष्ट्र शह देऊ शकली नाही ती अशी कंपनी आम्ही इथं नेस्तनाबूत केली ह्याचा आम्हाला परम समाधान आहे वारकरी संप्रदायाला आणि आमच्या ग्रामस्थांना. एवढंच मी आज इथे सांगू शकतो. नमस्कार. आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.